निश्चय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार. मुख्यमंत्री प्रधानमंत्री यांच्या नावाने बेरोजगार तरुणांची रोजगाराच्या नावाखाली फसवणूक. प्रशिक्षण घेऊनही कर्ज उपलब्ध होत नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेरोजगार तरुणाचे आमरण उपोषण सुरू. केंद्र व राज्य शासनांतर्गत मुख्यमंत्री तसेच प्रधानमंत्री यांच्या नावाने बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने शासन प्रशिक्षण देऊन जिल्हा उद्योग केंद्रांना निधी उपलब्ध करून देते. मात्र बेरोजगार उच्च शिक्षित तरुणांना प्रशिक्षण मिळाल्यानंतर 4-5 वर्षाचा कालावधी उलटूनही संबंधित विभाग उद्योगासाठी कर्ज उपलब्ध करून देत नसल्याने नवापूर तालुक्यातील पिंपळण येथील रहिवासी युहान गावित यांच्या अध्यक्षतेखाली नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. जिल्हा उद्योग केंद्र, आदिवासी विकास विभाग तसेच शासनातील इतर विभागात बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या नावाखाली फसवणूक चालली आहे. आदिवासी विकास विभाग अंतर्गतही न्यूक्लियस बजेटच्या नावाखाली अर्ज सादर केलेल्यांना वस्तू उपलब्ध करणे तसेच कर्ज उपलब्ध करून देणे याच्यात आदिवासी विकास विभाग सपशेल अपयशी ठरले आहे. कागदपत्रांच्या पूर्ततेखाली त्रुटी काढून केवळ वेळ मारून नेण्याचे काम जिल्हा उद्योग केंद्रातील अधिकारी व कर्मचारी करत असल्याचा आरोपही यावेळी उपोषण करणाऱ्या बेरोजगार तरुणांनी केला आहे. त्यामुळे 4 वर्षे उलटूनही कर्ज उपलब्ध न करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात जोपर्यंत कर्ज उपलब्ध होणार नाही, रोजगार मिळणार नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे. सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम मध्ये आम्ही ट्रेनिंग केलं, याच्या नंतर आम्हाला वाटलं की लोन भेटेल, पण DIC आणि बँक आम्हाला फिरवाफिरवी करते. तरी आम्हाला 3 वर्ष झालं, बँकवाला आम्हाला जवळ बोलवत नाही. तरी आम्ही अमरण उपोषण जोपर्यंत आम्हाला नाही भेटणार नाही तोपर्यंत आम्ही अमरण उपोषण करू.